स्वागतम। एल्गोड अंतर्गत सहचार्य उपक्रम अभिनय स्पर्धेसाठी जमलेल्या येथे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांचं मी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो। आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसन सोडायचं। हॅलो, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व एल्बॉर्ड मध्ये शिक्षक, सहभागी विद्यार्थी, या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मित्रांनो, जजेस आपण खूप चांगले आणलेले आहेत। काही डायरेक्टर आहेत, काही ऍक्टर आहेत, त्यांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे आणि हा ओळख करण्याचा कार्यक्रम फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये होणार आहे आणि त्यानंतर आपण पूर्णपणे विभागले जाणार आहोत। टीचर्स इथेच थांबणार आहेत, सिनियर गट एका रूम मध्ये असणार आहे, ज्युनियर गट दुसऱ्या रूम मध्ये असणार आहे। बरोबर त्याच्या अपोजिटला तिकडे जजेस बसलेले असणार आहेत त्या रूम मध्ये। एकूण 4 रूम आहेत। जर सिनियर गट असेल तर सिनियर गटच्या समोर जजेस असणार आहेत आणि आपल्याकडे प्रत्येक गटासाठी 2-2 जजेस आहेत। आपल्याला इंटरमिजिएट एक्झामसाठी तुम्हाला जायचं आहे, आम्ही कोणी काही जास्त बोलणार नाही आहोत। मी फक्त एवढंच सांगेन, भरभरून चांगलं दाद द्या आम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, खूप छान करा आणि जजेसला असं वाटलं पाहिजे की खरोखर आम्ही इथे आलोय, आम्हाला काहीतरी दिसतं एल्बॉर्डमध्ये काहीतरी आउटपुट चांगलं आहे।
एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आपल्या मान्यवरांची परीक्षकांची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम स्टेजच्या तुमच्या उभ्या बाजूला बसलेल्या ज्योती मिसाळ मॅडम यांचं आपण स्वागत करूया. ज्योती मिसाळ मॅडम काल अनुभव परिषदेच्या गृहमुंबई शाखेच्या कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी एम एमध्ये मराठी साहित्यामध्ये पदवी घेतलेली आहे. युनिव्हर्सिटी आणि नॅशनल खो खो कबड्डी प्लेअर आहेत त्या. वात्रट मेले नाटक जे त्यांनी केलं त्याचे 1600 प्रयोग त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला यामधून त्या भारतातून प्रथम आल्या होत्या. त्याचबरोबर नाटक सेन्सर बोर्डवर त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. थैमान चित्रपटासाठी त्यांना लक्षवेधी पुरस्कार मिळालेला आहे. 10 नाटकं, 14 मालिका आणि 15 चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे दादासाहेब फाळकेच्या वरचं. देयस्त श्वास या पुस्तकाची दुसरी आवृत्ती त्यांनी काढलेली आहे. आणि शेवटचं त्यांना साहित्य भूषण पुरस्कारही मिळालेला आहे. असे आपल्याला आपल्याला पहिले मानले आहे. आपण त्यांचे जोरदार प्रयत्न वेगळं स्वागत करूया. मी आपल्या मुख्याध्यापक सरांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर मॅडमच्या बाजूला बसलेले श्री अनंत पेडणेकर सर आहेत. त्यांचं आपण उपरोक्त संस्थेतर्फे त्यांनी कला, क्रीडा, समाजसेवा, सक्षमीकरण, आरोग्यसेवा यांचं आयोजन केलं होतं. 1975 साली कैलास मसी स्मिता पाटील अभिनेत्री यांच्या एकांकिका स्पर्धेत त्यांनी आयोजन केलेलं होतं. एकांकिका व 2-3 नाटकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. अनेक दिवाळी अंकांमधून त्यांनी लघुकथांचं लेखन केलेलं आहे. वृत्तपत्र लेखन केलेलं आहे. 10 वर्ष एकांकिका स्पर्धेचं आयोजन ते करत आलेले आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र नाट्य स्पर्धेत भाग घेत त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. अभिनय, दिग्दर्शक, त्याचबरोबर बालनाट्य, महिला नाट्य स्पर्धेत परीक्षक म्हणून काम केलं आहे. अनेक एकांकिका स्पर्धेमध्ये पुढे परीक्षण काम केले. उदाहरणार्थ रवी किरण मंडळ, विघ्नहर्ता मंडळ, शांताजू एकांकिका स्पर्धा, अमरण इंदर नाट्य मंडळ, सुवासिनी नाट्यधारा महाड इत्यादी. दूरदर्शन मालिकेत तसेच आकाशवाणीवर अनेक श्रुतिका श्री आकाश नंद यांच्याबरोबर त्यांनी ज्ञानदीपमध्ये सहभाग घेतला होता. व्यावसायिक नाटकांमध्ये भूमिका आणि मराठी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केलेल्या आहेत. मालिकांमध्ये केलेल्या आहेत विनूच्या सासूबाई राधाबाई, वलसा मधला रिकामा, डॉक्टर भुटार, सूर राहुले, दोन दुर्वापर, दोघा आपण, काळोखे, ओंकार दे अभिनय केलेला आणि दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. हळद तुझी कुंकू माझा या चित्रपटाचं सहदिग्दर्शन आणि कला दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. श्री जयदेव हटकंडी व श्री वामन केंद्र केंद्रे यांच्या नाट्यशिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, दलित कला भवन वर्णी, ललित कला भवन नायगाव, प्रतीक्षा कामगार कल्याण केंद्र नाट्य स्पर्धेतून त्यांनी सहभाग घेतला होता. संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजन, 15 वेळा स्वतः रक्तदान, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजन, त्याचबरोबर राजकारणामध्ये वॉर्ड क्रमांक 176 युवक अध्यक्षपद काँग्रेस यामध्ये त्यांनी सहभाग होता. त्याचबरोबर कला, क्रीडा, शिक्षा, समाजसेवा असे अनेक सामाजिक संस्थांचे ते सल्लागार आहेत आणि गेली 30 वर्ष ते रंगभूमीची सेवा करत आहे. असे लाभलेलं आपल्याला व्यक्तिमत्व आहे. मी पांचाळ सरांना विनंती करतो की त्यांनी श्री अनंत पेडणेकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. जोरदार काढा झाला नाही. त्याचबरोबर पेडणेकर सरांच्या बाजूला बसलेल्या मॅडम आहेत. आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. मॅडमचं नाव आहे सौ श्वेता चौधरी मॅडम. त्या गेल्या 10 वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहेत. त्यांनी एम इन इन्स्ट्रुमेंटेशन, मास्टर इन व्हॅल्युएशन,
MBA इन मार्केटिंग यामध्ये शिक्षण घेतले. त्या सहार एअरपोर्ट येथे चार्टर्ड इंजिनियर आणि व्हॅल्यूअर फॉर मशीन्स अँड रिअल इस्टेट यासाठी काम करतात. त्यांना अभिनयाची आधीपासून आवड होती म्हणून त्या काम आपली नोकरी सांभाळून सगळं करतात. त्यांनी गव्हर्नमेंट ॲड केलेली आहे, HPCL ॲड केलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी टाटा जेन्युइन पार्ट्स आणि द वॉटरफ्रंट सूट्स ह्या डिजिटल ॲड केलेले आहे. त्यांनी काही चित्रपटांमध्ये मूवीमध्ये काम केलेले आहेत आणि ते लवकरच रिलीज होणार आहेत. त्यांनी रिसेंटली प्रोमो केला होता, त्या प्रोमोचं नाव आहे आई माईचं कवच, ही मालिका होती कलर्स मराठीवर. त्यामध्ये त्यांनी मैत्रिणीची भूमिका केलेली होती. त्यांनी डेली सोप्समध्ये काम केलेलं आहे. तुला पाहतेने झी मराठीवरची सिरियल होती, त्यामध्ये एका निगेटिव्ह पात्राच्या बायकोची भूमिका त्यांनी साकारलेली होती झी मराठीवर. स्टार प्रवावर त्यांनी मानसीचा चित्रकार तो हम तो तेरे आशिक हे झी मराठीवर यामध्ये ट्रॅक करीत आणि कॅमेरो कॅरेक्टर केलेला आहे. त्याचबरोबर अरे वेड्या म्हणा, मोलकर इन बाई या स्टार प्रवावर मालिकांमध्ये काम केलं आहे. एपिसोडिक सिरियलच्या असतात, त्यामध्ये लक्ष ही जी सिरियल खूप गाजली होती स्टार प्रवावर, त्याचा सीझन फर्स्ट जो होता, त्यामध्ये त्यांनी वेरियस कॅरेक्टर आणि 10-12 स्टोऱ्या केलेल्या आहेत. शौर्य झी युवावर जी सिरियल होती, त्यामध्ये पण त्यांनी एपिसोडिक 4 स्टोऱ्या केलेल्या आहेत. झी मराठीवर अस्मिता ही पण एपिसोडिक सिरियल होती, त्यामध्ये पण त्यांनी 5 स्टोऱ्या केलेल्या आहेत. आणि बऱ्याचशा हिंदी आणि मराठी शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी काम केले आहे, ज्या यूट्यूबवर रिलीज झालेल्या आहेत. तर अशा हे आपल्याला आपले व्यक्तिमत्व आहे. मी पांचवसांना विनंती करतो की त्यांनी श्वेता चौधरी मॅडमचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं आहे. आणि आपल्याला लागलेले शेवटचे चौथे परीक्षक आहेत, त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. चौथे परीक्षक आहेत चिन्मय शिवलकर. तुमच्यापैकी पुष्पा इम्पॉसिबल सिरियल कोणी सोनीसोबत बघतं का? त्यामध्ये ते पुष्पा इम्पॉसिबल सोनीसोबत जी सिरियल चालू आहे, त्यामध्ये ते मुन्ना पांडे आय थिंक चिरागच्या मित्राची भूमिका ते साकारत आहे, जो इस्त्रीवाला दाखवत आहे, एक विनोदी भूमिका आहे. तर सध्या त्याची रनिंग सिरियल आहे. ते व्यवसायाने काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत, तसेच अभिनेता आणि एडिटर म्हणून काम करतात. त्याचबरोबर त्यांनी मराठीमध्ये रंग माझा वेगळा या मालिकेत कॅमिओ केलेला होता. आत्ताच रिलीज झालेल्या सेल्स स्पोर्ट्स या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी त्यांनी सुप्रसिद्ध क्रिकेटर राहुल द्रविड याच्यासोबत त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट केली, याच्यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. त्यानंतर जिओ मार्ट, पेटीएम, पबजी, बिंगो, ड्रीम इलेव्हन यासारख्या 20+ अधिक जाहिरातीमध्ये काम केलं आहे. एडिटर म्हणून आजवर त्यांनी 200+ अधिक शॉर्ट फिल्म्स एडिट केल्या आहेत, ज्यात महाराष्ट्र शासन, इंडियन ऑइल, ठाणे महानगरपालिका यासारख्या नामांकित आस्थापनासाठी ते सध्या काम करत आहेत, ज्यासाठी त्यांना बेस्ट नरेटिव्ह फिल्म व बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट फिल्म यासारख्या 75+ अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आणि त्याचबरोबर OTT प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नेटफ्लिक्सवर आणि हॉटस्टारवर काही आगामी वेब सिरीज येणार आहेत, त्यामध्ये पण त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. असे एक आपल्याला चौथे परीक्षक आहेत. मी पांचवसांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. शकील सरांना व्यासपीठावर आमंत्रित करतो, त्यांनी व्यासपीठाकडे यायचं. त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत, कारण की ते आजच्या या स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. सो त्यांचंही स्वागत आपण करत आहोत. शकील सर, मी आचार्य सरांना विनंती करतो की त्यांनी शकील सरांचं धन्यवाद. असे आपल्याला आपले मान्यवर परीक्षक आहेत. आता आपण कार्यक्रमाला स्पर्धेला सुरुवात करत आहोत.
सर्वात प्रथम सीनियर ग्रुप उभा राहायचा तुम्ही विद्यार्थी सीनियर ग्रुप सगळे सीनियर नवी दहावी वाले
देगा। तुम अपनी नींद में मुझसे बात कर रही हो, मैं सिर्फ एक टॉय हूँ। जल्दी उठो, तुम्हें स्कूल जाना है। Bye! Let's go, Jerry Doraemon!
तो बच्चा बाहर आ रही है।
झाले स्टार्ट कर. Thank you.
अरे ये तो मेरा फुटबॉल है, इसके साथ मैं कितने दिनों से खेला ही नहीं।
हमारी आवाज़ मेरे काम में बड़ी पहली मानक हो रही है। तुम्हारी आवाज़ मेरे
अगं सायबर देवान, पी.व्ही. सिंधू खेळतात का लोकप्रिय खेळ? तुम्ही तुम्ही
वाईट ही चांगली वस्तू असते पण त्याचा अतिवापर चांगला नसतो। ओ सर जी मी तुला प्रॉमिस करतो की आजपासून मोबाईल कमी वापरेन आणि तुम्हाला पण सुद्धा जास्त वेळ द्यायचा चांगलं आहे तुझ्यासाठी नव्हे तर तुझ्या आरोग्यासाठी जनता नाही हे सांग। मैं कहीं उसे नंबर बन कर लगाऊं दवा के साथ करते हुए
तुम फुटबॉल खेलो, मैं चलती हूँ, कल मुलाकात होगी, इंशाल्लाह।
अच्छा मैं चली, अल्लाह हाफिज, शुक्रिया। थैंक यू। Two, three, start. Mom, first of all, I'm not going to do this. Can I? I'm not going to do this. 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 I'm not going to do this.
तो शायद चार्जिंग गया है उसका दो घंटे नहीं है दूसरा मैं लगाता हूँ मेरे पास में है नेक्स्ट।